ढोनेवाडी येथील महिलेचा विषारी सर्पदंशाने मृत्यू निप्पाणी तालुक्यातील ढोनेवाडी येथील अनिता बाबासाहेब सादळकर वर्षे छप्पन यांचा शेतात काम करीत असताना विषारी सापाने दंश केला होता त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनिता सादळकर ह्या एक कष्टाळू महिला होत्या त्यांच्यावर ओढवलेल्या या घटनेमुळे ढोनेवाडी गावावर शोककळा पसरली आहे याबाबत अधिक माहिती अशी अनिता सादळकर या शनिवारी दिनांक वीस मार्च रोजी पठार परिसरातील स्वतःच्या शेतामध्ये काही महिला मजुरांना घेऊन ऊसाची भांगलसाठी गेल्या होत्या ऊसाच्या सरीत बसून तण काढीत असताना पाठीमागून मागून विषारी सापाने दंश केला काहीतरी टोचले म्हणून हातातील खुरपे मागे फिरवले पण पुन्हा सापाने दंश केला मागे फिरून पाहिले तर साप होता तातडीने अनिता सादळकर यांनी साप चावल्याची माहिती घरात सांगितल्यानंतर सांगली सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले तिथे बारा दिवस उपचार केले पण विष किडनीत व रक्तात मिसळल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नाही अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली त्या एक कष्टाळू महिला होत्या त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सादळकर कुटुंब उघड्यावर पडले आहे तहसीलदार निप्पानी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्हे खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी शासनाच्या आपत्ती निवारण निधीमधून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्या आहे त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे